जालना में जीवन मिशन जिला परिषद के तहत नल और जलापूर्ति योजनाओं का उद्घाटन समारोह आयोजित किया गया। समारोह में केंद्रीय मंत्री राव साहेब दानवे मौजूद रहे। इस अवसर पर जिलाधिकारी विजय राठौर सहित जिला परिषद के सीईओ और बड़ी संख्या में नेता उपस्थित रहे। प्रश्न तुमच्या पुढे निर्माण होऊ शकतो, पण पाण्याचा सोर्स किती दूर आहे, पाईपलाईन किती लांब टाकावी लागती, काही गाव टाकी आहे त्याला सोडून दिलं, टाकी नाही त्याला टाकी बांधली, अशा प्रकारची ही योजना टाटा कन्सल्टीच्या कन्सल्टन्सीच्या रिपोर्टच्या आधारे ह्या योजना केल्या गेल्या। मित्र, मी पण अनेक ठिकाणून सांगतो की खरं म्हणजे या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा मी सत्यानाश हा शब्द वापरणार नाही, पण न मिळण्याचं कारण जर कोण असेल तर लोकप्रतिनिधी आणि त्या गावात काम करणारे कर्मचारी। आपल्या गावाचा अभ्यास केला पाहिजे, आपल्या गावाची स्टडी केली पाहिजे की आमच्या गावाला कुठून पाणी मिळू शकतं। आता हे एवढे जे आकडे वाढले कळला की माझा एक अनुभव आहे। मी एका गावाचा राहणारा, जेवखेड्या गावचा। मी जेवखेड्याला 4 लाख रुपयामध्ये पाणी पुरवठा योजना केली। ही पाणी पुरवठा 4 लाखात कशी केली?